माझ्या शेतामध्ये ही काळी माती, पिकवी माणिक मोती ही काळी माती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र घोगरे, श्री गणेश कृषी उद्योग अंतर्गत यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। मित्रांनो, सोयाबीन सगळ्यांची पेरून झालेली आहे व आता पहिली फवारणी म्हणजे तणनाशकाची महत्त्वाची फवारणी चालू आहे। सुरुवातीला ज्यांनी पेरणी झाल्या झाल्या सोयाबीनला तणनाशक मारले त्यांच्या सोयाबीनमध्ये अंशदा गवत नाही आहे आता सध्या, आणि ज्यांचा फवारा मारायचा राहिलेला आहे त्यांना आता आपल्याला तणनाशक मारण्याची गरज आहे। मित्रांनो, सोयाबीनच्या तणनाशकामध्ये ओडीसी, फ्युजीफ्लेक्स, इरीज असे अशा प्रकारचे खूप सारे तणनाशक आहेत। आपण आज विशेषतः सर्वात चांगला रिझल्ट देणारं फ्युजीफ्लेक्स या तणनाशकाविषयी आपण आज जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये प्रत्येक प्रकारचे गवत हे उगवून येते, कारण पाऊस असतो, पावसाळ्यामध्ये सर्व केना, माठ, दुध्या या प्रकारचे सर्व गवत उगतात। ज्या वेळेला सोयाबीन ही आपली 15 ते 20 दिवसाची असेल व गवत हे अंशतः उगलेलं म्हणजे 2 ते 3 पानावरती असेल, या वेळेला आपल्याला तणनाशकाची फवारणी घेतली पाहिजे। ही योग्य वेळ समजली जाईल, तणनाशकाची फवारणीची ही योग्य वेळ, जेणेकरून गवत हे छोटं असेल, सोयाबीन थोडीशी मोठी असते। याच फवारणीमध्येच तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या पिकामध्ये केना हा एक फार मोठा डोकेदुखीचा प्रकार आहे शेतकऱ्यांमध्ये। केन्याचं गवत हे फार प्रमाणात असतं, ज्या वेळेला सोयाबीन उगून येते त्याच वेळेला केना सुद्धा उगून येतो। केना हा 2 ते 3 पानावर असेल तर या फ्युजीफ्लेक्सनं जातो, थोडासा पिकाला झटका बसतो, थोडीशी पानं खालची थोडीशी पिवळी पडल्यासारखी होतात, पण रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीनं मिळतो। प्रमाण याविषयी जर जाणून घ्यायचे झाले तर फ्युजीफ्लेक्सचे प्रमाण 1:400 ml असे आहे, म्हणजेच पंपाला आपण 15 लिटरच्या पंपाला 40 ml असं प्रमाण घेऊया, जेणेकरून 1 एकराचा फवारा हा 400 ml होतो। सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये 1 लिटर 400 ml व 250 ml ह्या प्रकारामध्ये आपल्याला हे फ्युजीफ्लेक्सचे पॅकिंग अवेलेबल आहे। तेव्हा शेतकरी मित्रांनो, तणनाशकाचा पूर्णतः बंदोबस्त करायचा असेल तर फ्युजीफ्लेक्सचा वापर करा। तसेच यावर्षी तुम्ही कोणते तणनाशक वापरले व वापरायचे यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, तुम्ही कोणतं फ्युजीफ्लेक्स वापरलंय की इतर कोणतं तणनाशक वापरलंय याची नोंद ठेवा व मिळालेल्या रिझल्टचा तुम्हाला उपयोग होईल। पुढे भविष्यामध्ये सुद्धा कोणतं तणनाशक चांगला रिझल्ट दिला हे सुद्धा तुम्हाला जज करता येईल। तेव्हा मित्रांनो, आपण यावर्षी वापरलेले तणनाशक हे कमेंट बॉक्समध्ये टाका व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओसाठी आम्हाला त्याचं प्राधान्य मिळेल व तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरती नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी सुद्धा मदत होते। तुम्हाला जर काही वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल त्याचासुद्धा तुम्ही उल्लेख आमच्या कमेंट बॉक्समध्ये करून तुमची शंकेचे निरसन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। धन्यवाद।